क्राऊड फंडसांमध्ये जे होतं, कारण की न्यायप्रविष्ट अतिशय सेन्सिटिव्ह विषयावर आत्ता सगळं माझं प्रकरण चाललेलं आहे. सोपं नाही आहे, ते हायकोर्टात आहे आणि सलग 5 दिवस आयोगाच्या ऑफिसनं मला इन्क्वायरी ऑफिसर म्हणून मला माझ्या मेसेजला रोज जावं लागतं आणि त्याच्यामुळे त्या कुठल्याही विषयात बोलणं म्हणजे माझ्याविरुद्ध अजून एक मोठं संकट येईल. मी रोज माझा स्वभाव बडबड आहे, माझी बायको सांगते कमीत कमी बोला आणि सत्यसुद्धा लिमिटेड सत्य बोला. खूप सत्य सांगतो आणि स्वतःवर अडचणी घेतो, पण मला जन्मजात सत्य बोलायची सवय आहे. मला कुठल्या गोष्टीचा कधी असं वाटत नाही किंवा मी काहीतरी चुकीचं लोकांना दुखवतो किंवा चुकीचं बोलतोय. तर हा क्राऊड फंड जो आहे, ओके, बिग बॉरो स्टील परवा सांगितले आणि वर्तमानपत्रांनी बिग बॉरो स्टीलची सुरुवात केली आणि त्याच शब्दाने मी जेव्हा मुंबईला हायकोर्टाने जेव्हा निकाल दिला की बिग बॉरो स्टील हा शब्द वापरणं, त्यावर खूप चर्चा सुरू झाली. तिथे माझ्या मते IBN लोकमत आणि ABP माझाने मला मुंबईतच हायकोर्टाच्या जवळ स्टेटस हॉटेलजवळ आले आणि त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी हा विषय सांगितला होता. पण मला कोर्टाचा निकाल हा माहीत नव्हता. निकाल लागला असेल 4:30 माझा इंटरव्ह्यू झाला आहे 5:30. तर त्याच्यामध्ये लक्षात आलं की येस, मंदार जोगेकर माझ्याकडे 6 महिन्यापूर्वी आले होते. मोठी मोठी लोकं यांच्या बाजूने, मोठी मोठी लोकं, ती नामांत लोकं या स्टेजवर सांगणं योग्य नाही. ते म्हणले की अमेरिकेमध्ये जर असं कोणी मोडला, तुटला, उद्ध्वस्त झाला तर समाज आपण उभा राहतो. तो समाज त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवतो त्यांच्या इच्छेप्रमाणे. बक्षीस, गिफ्ट, ज्याला तुम्ही बेग बॉर स्टीलमध्ये तो बेगचा घाणेडा असं वापरू नका, इथं इथनं आलेले पैसे असतात ते पाठवतात. तर अशा प्रकारे तो परत उभा राहतो आणि क्रिएटिव्हिटीमध्ये जो इंटरेस्ट आहे तो डिस्क्रिएटिव्हिटी नाही. झाड मोडून पडताना कडकड आवाज करत पडतं त्याच्याकडे काय आनंद बघितला, दुःख व्हायला पाहिजे. आज आमच्याकडे जे काही चाललेलं आहे हे सगळं तुम्ही, मी जेव्हा कधी यातनं बाहेर पडेल तेव्हा सगळं सत्य सांगेल तुम्हाला, लपवण्यासारखं काही नाही. आजही वी आर व्हेरी स्ट्रॉंग, पण आम्ही वर्किंग कॅपिटल खाल्लं गेलेलं सगळ्या प्रकरणामध्ये. 2016 हा जो प्रवास सुरू झालेला आणि 2017 त्याचे धक्के खायला सुरुवात झाली, वर्किंग कॅपिटल सगळं संपून गेलं. अदरवाईज समजा सोपं उदाहरण द्यायचं झालं तर मी एक शेतकरी आहे, माझ्या स्वतःच्या मालकीची 300 एकर जमीन आहे, ड्रीम सिटी 300 एकरची, म्हणून मी 300 एकर म्हणतो. आणि त्याच्याकडे त्या शेतकऱ्याची जमीन सुपीक आहे, नांगरलेली आहे, छान आहे. त्या ड्रीम सिटीच्या दोन्ही बाजूने 2 कॅनॉल आहे, एक रिव्हर आहे, वॉटर टेबल चांगलं आहे, सगळं छान आहे, काळी सुपीक जमीन आहे. आणि परंतु त्या जमिनीतलं जे पीक घ्यायचं असतं त्यात एक शेतकऱ्याचे नियम असतात. एप्रिल मेच्या कडक उन्हाळ्यात ती तापून द्यावी लागते, पेरायचं नसतं. मे महिन्यामध्ये कोणी शेतकरी बी पेरत नाही आणि 7 जूनला पाऊस पडला की लगेच पेरायचं नसतं. 7 जूनचा पहिला भीज पाऊस गेल्यानंतर पेरणी होते आणि मग ते पीक येतं. किती येतं पीक? मूठभर पेरलं तर पोतभर येते. अशा प्रकारे ते जर पीक असतं, वर्किंग कॅपिटल असतं. आमच्याकडनं काय झालं जे काही आज न्याय प्रशासन सांगत नाही, म्हणजे एक सोपी गोष्ट की एप्रिल मे मध्येच ते आम्ही बी असतं जे आपण बी लावून पेरणं तेच आम्ही खाऊन टाकलं वर्किंग कॅपिटल. त्यामुळे जूनमध्ये आता छान पाऊस झाला, आता बी टाकायचं बी कुठे आहे? आता पुढचा जून येईपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. अशा प्रकारचं हे एक विचित्र उदाहरण आहे. आज जवळजवळ 8,000 FD होल्डर, 2,500 लोकांना फ्लॅटचे ताबे द्यायचे आहेत. माझ्या कॉलेजमध्ये आमचे फॉरेनची मुलं प्लस इंडियन मुलं, ते जर 600-650 शिवाय 350 मुलं फुटबॉल टीमचे, आज लिव्हरपूल आमचा पार्टनर आहे, 350 मुलं फुटबॉल शिकत आहेत. तुम्हाला ही कन्सेप्ट माहिती की नाही? माहीत नाही. पुण्याला जाऊन बघा, DSK लिव्हरपूल फुटबॉल अकॅडमी, रेग्युलर फी देऊन शाळेत तिथे MIT जातात आणि इकडे सकाळी, पहाटे आणि संध्याकाळी फुटबॉल शिकतात. अशा प्रकारे फुटबॉल अकॅडमी, माझ्या विश्वस्कूलमध्ये 1600 विद्यार्थी, आत्ता आम्ही 7 अवॉर्ड घेतले, बेस्ट स्कूल ऑफ द पुण्याची ICC तिला धरलं जातं. आज भोपाळमध्ये 13,000 मध्यप्रदेशच्या 13,000 रेशन दुकानामध्ये बायोमेट्रिक मशीन बसले, तो एक आमचा व्यवसाय. असे असंख्य जवळजवळ डायरेक्ट इनडायरेक्ट आजही जवळजवळ 1-2 लाख लोकांना एक प्रकारे DSK भोवती फिरले गेलेले आहेत. किंवा 1,000 तरुण ज्यांनी प्रेरणा घेऊन बिझनेस सुरू केला आहे, हेही माझं नाव सांगतात, तुमची प्रेरणा घेऊन आम्ही केलं आहे. आज ते जे तरुण आहे त्यांना जर हा DSK मोडकळला, पडला, बदनाम झाला तर त्यांचं पण मानसिकता दुखते. आज असे लोक ह्या पडल्यापासून, जसं तुमचं 2% लोक FD होल्डर ते 2% आणि 98% लोक प्रेम करणार, कारण संबंध जगभर पसरलेले प्रेम करणारे मित्र आहेत माझे. जसे माझे DVD तुम्ही बी घडा 2-2.5 लाख संपलेले आहेत, ते ही सगळी लोक सांगतात, नाही DSK तुम्ही चांगले आहात, तुम्ही सज्जन आहात, तुम्ही नाही कोणाचे बुडवणार. कोर्टातसुद्धा किंवा पोलिसातसुद्धा सांगतात, हो नाही देतात आमचे पैसे, खूप राग येतो आम्हाला यांचा, पण हा बुडवणार नाही माणूस, हा बुडवणार नाही, हा पळून जाणार नाही, याचा सगळ्यांवर कॉन्फिडन्स आहे. पण असं किती दिवस चालणार? रोज कुठेतरी वर्किंग कॅपिटल आणायला पाहिजे. सगळीकडे हातपाय बांधून ठेवले आणि पळा म्हणायचं, हे कसं शक्य आहे? बरं, त्यांचं काही चूक नाही आहे. फ्लॅट घेणारा असो, जमीन विकत घेणारा असो, सगळे घाबरतात की अरे बापरे, हे जप्त झाली तर.
काही आपल्या आपल्या चौकशी लागली तर असे असंख्य प्रश्न मी तुम्ही हात लावू शकत नाही. मग अशा वेळेला पैसे कसे उभे करायचे? वर्किंग कॅपिटल परत आणलं पाहिजे. हे काही उद्ध्वस्त झालेला बिझनेस नाही आहे, तर वर्किंग कॅपिटल परत आणलं पाहिजे. आज लोकांचे पैसे परत केले पाहिजे. ते कशा प्रकारे परत करता येतील? एक, जमिनी विकून. भाष्य नाही करत त्याच्यावर मी, कारण तिथेच अरे यांची जमीन विकत घेतली तर आज आजच्याच टी व्ही का मीडियाला माझ्या 192 प्रॉपर्ट्या जप्त केल्या. 192 माझ्या प्रॉपर्टीचं मी केवढा श्रीमंत. मी आत्ता जप्ता सांगतो 192 प्रॉपर्ट्या बक्षीस घेऊन टाक. परत मी सॉरी, मी परत ते ज्युडिशियलीमध्ये घुसतोय. तर तसं प्रत्यक्षात काय होतं मला कळत नाही, परंतु मला काही करून या मध्यमवर्गीयांचे पैसे देणे, फ्लॅटचा ताबा देणे, आमचे टोयॅटो रिजिनोव्हेशन करणे, तिथे मी वेगळ्या प्रकारे करेल. आज तिथे 3,000-3,500 लोक होते. हे जे काही मोडलेलं आहे ते तरुणांना दाखवायचं. अरे घाबरू नका. कधीतरी डिप्रेशनला मी म्हणत मी पण जीव देईल. जीव बीव काही देऊ नका, वाकू नका, मोडू नका, करा कष्ट, काही फरक पडत नाही. आज मी 30 वर्षाचा, मी नाही 68 वर्षाचा, लोकांच्या दृष्टीने मी 30 वर्षाचा म्हणून लढतोय. म्हणजे लढायला बळ कुठनं मिळतं? बळ मिळतं असे असंख्य लोक गेले वर्षभर पैसे पाठवत आहेत, चेक येतो, वाचा पाहतो. या महा डोंबरीच्या महाबळ आहेत, 1,00,000 पाठवलंय आणि अजून तुला किती पाहिजे सांग, 11,00,000 घे, मला परत पण देऊ नका आयुष्यामध्ये, तू समाजाकरता केलंय. सावरकर 2,00,000 पाठवले, त्याच्यानंतर तुमचे माने रामदास माने स्वतःच घर गहाण ठेवून 50,00,000 ऑफर केली. मी म्हणलं नको मला 50,00,000. रडले, 5,00,000 घ्यायला लावले, त्यांनी 5,00,000 दिले. हा 5,00,000 त्यांचा चेक बघा, इथं प्रत्येकाचे चेक पडलेले आहेत. कोणी एक एस पी कॉलेजचा विद्यार्थी 12वी शिकतोय, त्यांनी गाड्या धुतल्या वर्षात गेल्या माझी प्रेरणा घेऊन, त्याच्याकडे काहीतरी 18,000 साठलेले आहेत गेल्या 4-5 वर्षात, तो आत्ता इथे येणार आहे. त्यांनी ते ऑफर केले, मला माझ्या डीएसकेंना द्यायचे. तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह वेवलेन ग्रामीण भागापासून सबंध भारतभरपासून जात भेद धर्माच्या पलीकडे अगदी अमेरिकेपर्यंत. मी रुबी हॉलमध्ये एका पेशंटला भेटायला गेलो होतो, तिथला जो सफाई कामगार असतो त्यांनी मला 100 रुपये काढून दिले. माझ्या घराच्या बाहेर रस्ता खंडला होता, त्या 2 तासात मला गाडी बाहेर नेणं अशक्य होतं चतुर्शिंगीपाशी. मी रिक्षा केली तर रिक्षावर पैसे घेणं नाही, डीएसके आम्ही तुमचे पैसे नाही घेणार. मग ही जी भावना, ही जी पॉझिटिव्ह मेसेज आहे, हा कन्वर्ट कसं करायचा? इतक्या ज्या ज्या गोष्टीला लाज वाटायची, आम्ही गेले 6 महिने प्रयत्न करतात हे. आम्ही सुरू केलं होतं प्रकरण, आम्ही एक मागे व्हिडिओ ट्रायल केली होती, त्याच्यावर आता डीएसके भीक मागायला लागले. असं काही शब्द ऐकल्यानंतर थोडंसं डिस्टर्ब होतं. आता ठीक आहे, त्याला काही म्हणा तुम्ही, की आज आपल्याला एक असं तरुणांना उदाहरण द्यायचं आणि मला माझ्या ग्रुपलाही वाचवायचं आहे की जागा विकून लगेच मिळत नाही. कोणी उसने द्यायला गेले की घाबरतात, आपल्या मागे चौकशी ससे मिळतं लागणार नाही ना, बँक प्रकरण लोन असो, मग हरकत नाही. डीएसकेवर प्रेम करणारे, त्याला त्याच्यावर विश्वास ठेवणारे, ज्यांना कुठल्याही परतफेडीची अपेक्षा नाही, असा खूप समाज पुढे येत आहे. त्यांची सगळ्यांची इच्छा सारखे फोन SMS हे सगळे प्रूफ तुम्हाला दाखवतो येतात की आम्हाला डीएसके तुम्हाला द्यायचं आहे. आमच्या चिंचवडचे बापट आहेत, त्याचं नाव तू नाव नाही सांगत बाबा, तुझेच काका, कशाला खोटं बोलतो, काही ओळख होती पाळख होती, त्यांचं वय सांग, म्हणजे इथंच आहे स्वप्नीलचे काका. ते माझ्या घरी आले दत्त जयंतीचा आधी 2 दिवस आले आणि मला म्हणणे मी तुमच्याकरता दत्ताचं हे करणार आहे, काय पारायण करणार आहे. म्हणजे थँक्यू मॅडम. जाताना खिशात हात घातला आणि 10,000 रुपये काढून दिले, डोळ्यात पाणी आलं माझ्या. हे पाहिजे, घे. हे जे आशीर्वाद आहे, हे जे पुण्य आहे वेगळे. भानुदास सोलापूरकर नाव सांगतो, BJP कार्यकर्ते. एक दिवशी घरात आले आणि असंच मी म्हणलं, ते मला म्हणलं की आपल्याला फायनान्स करता जायचं कोल्हापूरला. म्हणलं नाही बा, माझ्याकडे मी आता कुठेही खर्च करायला मला वेळ नाही, पैसे नाही. खिशातनं हात काढला, दोन जेवढे निघाले तेवढे टेबलावर ठेवले, 22,000 रुपये भरले मी सगळे देवघरात ते पैसे ठेवले. पण लक्षात आलं की समाज असं उभा राहतं, याला अवेअर राहतं कशाला. मग आता कालच्या ज्यावेळेला तुमच्या मीडियाने पेपरने आता DSK ने भीक मागायला सांगला, असं काहीतरी तर जोरात वाक्य सुरू झाले, तेव्हा मी म्हटलं हरकत नाही, अरे या शब्दात पण जादू आहे काहीतरी, चला. आता ही भीक नाही आहे, हे सगळं समाजाला उभं करतं की मोडू नका, वाकू नका. तुम्ही आयुष्यभर कोणाला फसवलं नसेल, चांगलं काम केलं असेल, तर असे पैसे यायला सुरुवात होतात. याचं काही न करता आजपर्यंत अशा प्रकारचं कुठलं आव्हान न करता सुद्धा जवळजवळ 9-10 लाख गोळा झाले. कालच्या TV बातमीनंतर सुद्धा जी काही मी ज्या पहिला इंटरव्ह्यू दिला कोर्टाच्या निकालानंतर परवा, तेव्हा सुरू झाले फोन, पैसे यायला सुरुवात झाली. काल एका दिवसात काहीतरी 90,000 गोळा झाले. आता हे सगळे प्रकार लक्षात आल्यानंतर की येस, आपण हा जो कन्व्हर्शन पॉझिटिव्ह विचार आहे, निगेटिव्ह तर रोज चाललं आहे. DSK बदमाशे, DSK चे चीटर, हिंदीमध्ये DSK चे भगोडा, सगळं चाललं आहे. ठीक आहे, इकडे यांचा पण आवाज येऊ दे, नाही रे हा माणूस भगडा नाही, नाही रे हा चोर नाही, हा पैसे परत देईल, आपण याला मागे उभे राहतोय. असं करून आम्ही क्राऊड फंडची कन्सेप्ट आज आणली आहे. आणि क्राऊड फंड मला वाटतं श्री पैसा काच हे कुठला तळेगावचा, त्यांनी तर फार पूर्वी आणलाय. एक नाही पैसा, एक पैसा का प्रकार आहे, ओके, पैसा फंड काच कारखाना. आणि माझ्या आयुष्यात मला आठवलं की अरे आपल्याला कोणी दिले, ज्या जिजामाता बाकीच्या बाहेर कैऱ्या विकल्या, भाजी विकली, किंवा पेपरची लाईन सुरुवात केली, किंवा मी लॉटरी तिकीट
तिकीट विकली. हे कुठनं आले पैसे? असे शेजारचा कोणीतरी ओळखीचा, अरे वा धडपडतो, हे घे 5 रुपये, हे घे 2 रुपये. आणि ते आबासाहेब मुजुमदारांनी, आम्ही त्यांच्या त्या बोळात राहायचा मागच्या बाजूला, आबासाहेब मुजुमदारांच्या मागच्या बोळात, त्यांनी मला काहीतरी पैसे काढून दिले आठवतो, लहानपण येते. अशा प्रकारे समाज तुमच्या मागे उभा राहू शकतो, एक चांगलं उदाहरण घेऊ शकतो. म्हणून आम्ही क्राऊड फंडची कन्सेप्ट सुरू करतो आहे. ऑफिशियली त्याच्या फेसबुक, वेबसाईट, त्याचे यूट्यूब, याच्यावर माझी आव्हानं पाठवत आहे. आणि त्या आव्हानातनं जो काही पैसा होईल, हा परत हा जो काही पैसा येईल, हा आम्ही क्राऊड फंड म्हणजे देणगीच्या रूपाने घेतो आहे. यांची एक वेगळी कन्सेप्ट आहे, त्याच्यातही ते पहिले फंड जे गोळा होतील त्या तुमच्या सर्व्हिस नेटवर्कमध्ये, ते आम्हाला ते देणार आहेत. हे मी अमेरिकेकरता अमेरिकेतल्या बँकेचं खातं डिक्लेअर केलं आहे की त्यांना तिथे पैसे जमा करता यावेत. भारताकरता पुण्यातल्या बँकेचं खातं डिक्लेअर केलेलं आहे, त्यांना इथे जमा करता यावे. याच्याकरता उद्यापासून आम्ही ऑफिशियल आमचा व्हिडिओ यूट्यूब लॉन्च करत आहे. आणि मला खात्री आहे की हे सुद्धा एक वेगळं उदाहरण होईल आणि समाजाला एक वेगळा संदेश दिला जाईल की येस, तुम्ही काही कारणाने अडचणीत आला असाल, पण तुम्ही बदमाश नसाल, तुमच्या मनात पाप नसेल, तर समाज तुमच्या मागे पुन्हा उभा राहतो आहे. आणि पुन्हा उभा राहायला सुरुवात झाल्या, परत तुम्ही पुन्हा उभं राहू शकता आणि परत शून्यात परत विश्व उभं करू शकता, परत तुम्ही एव्हरेस्टपेक्षा उंच जाऊ शकता. हे उदाहरण यातनं मला सिद्ध करायचं आहे. आणि म्हणून तुम्हा पत्रकारांची तुम्ही रोज मी तुमचा आभारी आहे. माझ्या जानेवारी 17 अडचणी सुरू झाल्या, पण तुम्ही कधीही माझ्याविरुद्ध काही वाईट टाळ लिहिलं नाही. तुमची एक नायलाज आहे, जेव्हा खरंच जेव्हा कोर्टातनं बाहेर येतं किंवा पोलिसातनं बाहेर येतं, तुम्हाला छापावं लागतं. तुमच्याबद्दल कुठलाही माझा राग नाही आहे, पण एक दिवशी मला खात्री आहे की माझं बीज भांडवल परत मी मिळेल. मी माझी ऊर्जा कधीच घालवलेली नाही आहे. मी कधीच हताश किंवा हरून गेलो नाही. थकलं जरूर, थकणार वय मला नाही, पण हताश आणि हरून गेलो नाही आहे. परत एकदा फार मोठ्या प्रमाणात सगळी एस्टॅब्लिशमेंट करेल आणि ती विजयाची जी प्रेस कॉन्फरन्स असेल ते पुण्यातल्या तुमच्याबरोबर करेल, आधी बाहेर नाही करणार. तो दिवस यायला अवकाश आहे, पण तो नक्की येईल. सध्या तरी अशा प्रकारे आम्ही बीज भांडवल परत उभं करतोय, समाजाला परत जागं करतोय. ज्यांना ज्यांना तुम्हालाही आव्हान आहे, मी परवा माझा झी TV वाद चाललो होता, मी त्या निवेदकालाच म्हणलं तुझेच 1000 रुपये दे, तर त्याचाही निगेटिव्ह अर्थ काढण्यात आला. एक मला SMS आला, अरे त्या तिथे जाल तिथे कुठे भीक मागता काय, देऊळ एका प्रत्येक ठिकाणी. तर लाईक दिस, तुमची इच्छा असेल तर तुम्ही करा या DSK मागे. तुमचा हा खारीचा वाटा नसेल, हा सिंहाचा वाटा असेल, कारण आलेले पैसे तुम्ही खिशात हात घालून नाही देत आहेत, इथे कोणी फिरवत नाही. परवा एक शाळेचा मुलगा आला भेटायला, त्याला कानावर गेलं तसं, तर म्हणला काका, DSK काका, मला एक छानपैकी तो डबा घेऊन द्या, मी प्रत्येक आमच्या शाळेच्या वर डबा घालू. त्याच्या भावना घेतल्या, त्याला मी शाबासकी दिली. ऐकायला कसं तरी वाटतंय, पण भावना बघा की शाळकरी मुलगाच आता म्हणतो की DSK काकांना पैसे दिले पाहिजे. तर लाईक दिस, या भावनांचं पॉझिटिव्ह आम्ही वातावरणामध्ये रूपांतर करतो आहे. आणि यातनं उभे राहिलेल्या पैशातनं हा सगळा ग्रुप सावरला जाईल आणि अर्थातच एक मोठं मॉडेल तयार करेल. जेवढे पैसे गोळण्यात त्यात माझी भर घालून हा मोठा फंड आम्ही करणार आहोत, याचा इतिहास रचणार आहोत. आणि याच्यापुढे कुठेही असं कोणी DSK अडचणीत आलेलं दिसला तर त्या फंडच्या पैशातून उभा राहील. जी अमेरिकेत पद्धत आहे, आपल्याकडे त्यात खरं आहे पण ती लक्षात येत नाही. तर अशा प्रकारचा फंड अडलेला गंजलेला नव्हे तर मोडलेला पण नव्हे, तर जो हताश होऊन निराश होऊ नये त्याला परत उभं करायला पाहिजे, त्याला ताटमनाने उभं करायला पाहिजे. याच्याकरता आम्ही उपयोग करू. सावरला जातो आहे, अजून पूर्ण कोल्यात नाही आहे, आणि सावरल्यानंतर या फंडमध्ये माझी खूप मोठी रक्कम याच्यात भर घालून आम्ही आमचा स्वतःचा फंड उभं करू. अर्थात आधी FDO नाही तर इथनं गेल्या सुरुवातीला FDO पैसे देत नाही आणि हे काय चालतं. तर त्या सगळ्यांचं देऊन सगळ्या जणांना कंपनी सावरून आम्ही या फंडचा इतिहास तयार करणार आहोत. आणि याच्यातनं समाजातल्या जो कोणी असा उद्योगधंदा मोडकळीस येईल त्याच्यामागे हा फंड निश्चित उभा राहील. आपण हे जगातलं वेगळं उदाहरण आहे, ते तुमच्या पत्रकारांच्या मदतीने तुम्ही एवढ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या. खिशात हात नाही घातला तरी चालेल, हृदयात लोकांच्या स्वतःच्या आणि माझ्या निश्चित हात घाला आणि मला मदत करा. थँक्यू व्हेरी मच. तर हे जेव्हा आता हे जसं डिक्लेअर होईल आणि उद्या सगळीकडे बातमी येईल, तसं पहिल्यांदा EOW त्याचा पोलिसी ॲड्रेस असतो, तर पहिलं काम करेल ते अकाउंटला बंदी घालेल. ओके, म्हणजे कशाला? वापरायला, आत यायला नाही. त्यांचे कुठले अकाउंट सीज होतात म्हणजे पैसे भरायला बंदी नसते, ते म्हणतात हवे तेवढे तुम्ही पैसे भरा त्याच्यामध्ये, फक्त काढू नका. तर हरकत नाही, हे जे पैसे येतील ते क्राऊड फंडचे त्या अकाउंटमध्ये जातील. त्यांनी नाही बंदी घातली तरी आम्ही वापरणार नाही आहे. आणि या पैशाचा हिशोब कोर्टापुढे सादर केला जाईल आणि कोर्टाच्या डायरेक्शनने तो वापरला जाईल. निश्चितच त्याला कोर्ट जसं डायरेक्शन देईल त्याच्यामध्ये पहिला प्रेफरन्स हा FD होल्डर करतात असेल, कारण ज्याच्याकरता हा ज्वलंत विषय चालला आहे. पण नुसत्या FD भागत नाही, कारण की माझ्याकडे एवढं कन्स्ट्रक्शन आहे जे आत्ता बंद आहे, ते जर मी बांधलं आणि जर ते जे बुकिंग पण त्याला चांगलं आहे, त्यातनं एवढे पैसे येतात की कंपनी डेट फ्री होते.